नमस्कार मित्रांनो, ईबीसी स्कॉलरशिप फॉर्म सुरू झालेले आहे. तुम्ही आतापर्यंत अप्लाय केला असेल तर लवकरात लवकर अप्लाय करा. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्याचबरोबर काय चुका करायच्या नाहीत, काय डॉक्युमेंट्स साईज काय असणार आहे. ज्याने आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे, डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तसेच रिन्यू करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार हे देखील आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ईबीसी साठी तुम्हाला तुमचे जे उत्पन्न असलेले 8% खाली असला हवे ओपन बॅलन्ससाठी. आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट्स जे मी आज सांगणार आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला 250 KB खाली तुम्हाला पीडीएफ बनवायचे आणि ते अपलोड करायचे. mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे, तुम्हाला पासवर्ड आणि तुमची आय डी जनरेट करायची आहे. ओके, तर मित्रांनो इथे बघू शकता, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं कॅप राऊंडचं कन्फर्मेशनचं लेटर लागतं. कन्फर्मेशन लेटर असतं तुम्हाला कॉलेज वेदे असते चिका मारू त्याच्यावर, तर लेटर सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे. त्याचा तुम्हाला पीडीएफ तयार करून 256 KB आत मध्ये असायला हवी. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला. ओके, तर मी फॉर्म 16 पण चालू शकतो, काही इश्यू नाही. 8 लाखच्या खाली उत्पन्न असेल तुम्ही फॉर्म 16 सुद्धा हे जोडू शकता. समज जर तुमचे वडील नसतील, ओके, आणि तुम्ही आजच्या नाव रुपाचा दाखला काढला असेल, तर वडिलांचं ते मृत्यू प्रमाणपत्र असतं ते त्या तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्याबरोबर तुम्हाला जोडायचं आहे. दोन्ही एकत्र करून पीडीएफ तयार करायची आहे, नाही तुमचा फॉर्म 1 सेकंडला रिजेक्ट होऊ शकतो आणि पुन्हा तुम्हाला अप्लाय करायला लावू शकतो. तसेच आता इथे तुमचे डॉक्युमेंट्स असतील, ओके, जे 10वी ते 12वीचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स इथे बघू शकता. SSC HSC हे डॉक्युमेंट्स असतील तुमचे, किंवा तुमचे डिप्लोमाचे डॉक्युमेंट्स असतील तर सर्वांचे तुम्हाला स्कॅन करून घ्यायचं आहे किंवा फोटो काढायचे आहेत आणि इस साईड 256 KB ठेवायचे आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे डेट असतील तुम्ही पास आउट डेट, ओके, तर ती डेट पण लागणार आहे, पर्सेंटेज लागणार आहे, त्यामुळे तुम्ही इथे एकदा चेक करून एका कागदावर लिहून घ्यायचे. सी नंबर सुद्धा लिहून घ्यायचा आहे जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला टाइम लागणार नाही. ओके, त्यानंतर ज्यांना रिन्युअल करायचं आहे, तर रिन्युअल करताना तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा थर्ड इयर तुम्ही असाल, तुम्हाला तुमचे बॅकचं मार्कशीट लागेल. ओके, त्याच्यावर SGPA मध्ये असेल तर तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं पर्सेंटेज मध्ये. त्याचा देखील मी बनवले आहे, तो बघू शकता पर्सेंटेज मध्ये टाकायचं लागतो त्यामुळे. त्यानंतर नॅशनॅलिटी डोमेसेल लागतं, ज्यांना फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी नॅशनॅलिटी डोमेसेल तसेच उत्पन्नाचा दाखला काढायला आताच द्या. त्यानंतर चालू वर्षाची कॉलेज फी पावती. आता कॉलेजची फी ते तुम्ही कॉलेजला विचारून घ्या, त्यात तिथं ऑप्शन असतो की किती फी पेड केली आहे, तर ते झिरो ठेवायची आहे की तुम्हाला पेड केली आहे ते एकदा विचारून घ्या, कारण त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट कॉलेजवर पडतो. कॉलेज भरपूर कॉलेज काय करतात, एकदम फी तुमच्याकडून भरून घेतात आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकणार नाही असं देखील होऊ शकतात, तर ते गोष्टी विचारून घ्या. त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड लागेल, तसेच गॅप सर्टिफिकेट लागणार आहे आणि अंडरटेकिंग फॉर्म कसा फिलअप करायचा त्याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या प्रकारे मी अंडरटेकिंग फॉर्म फिलअप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म साठी डॉक्युमेंट लागणार आहे आणि रिन्युअल सकारचा याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची देखील लिंक मी देणार आहे. तुमची काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी नक्की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन.